लोक भान बाळगताना मात्र दिसत नाही आहेत. दुसरीकडे प्रशासन सुद्धा आपल्या एकूणच त्या स्टाईलमधनं काही बाहेर येताना दिसत नाही आहे. चित्रविचित्र आदेश काढण्यासाठी आपलं प्रशासन खरं तर प्रसिद्ध आहे आणि सध्या याचा प्रत्यय महाबळेश्वरमध्ये येतोय. पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट. हॉटेल सुरू पण पर्यटन बंद. महाबळेश्वर बाबत अजब नियम. पर्यटकांचा प्रचंड हिरमोड. महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी जायचं राहायचं पण पर्यटन स्थळांवर जायचं नाही असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? नाही बसणार. पण सध्या असं घडतंय. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानं काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. पण महाबळेश्वर साठी प्रशासनानं अजब तिढा निर्माण केलाय. काही अटी शर्तींसह हॉटेल्स उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे पण पर्यटन स्थळं बंदच आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो की महाबळेश्वरला येणाऱ्यांनी केवळ हॉटेलमध्ये राहण्यासाठी यायचं का? मी अहमदनगरवरून आलो होतो काल आणि परवा अशी सोशल मीडियावर माहिती भेटली होती का महाबळेश्वर पाचगणी चालू झालं आहे म्हणून. परंतु आल्यानंतर इथं सर्व काही बंद आहे. हॉटेल्स वगैरे सगळं काही बंद आहे. जेवायला म्हणजे असं नाश्त्यालासुद्धा काही भेटत नाही आहे. पोलीस लोक पण पुढं जाऊ देत नाही आहे. सगळे पॉईंट बंद आहे. प्रशासनाने हे निर्णय घेताना स्थानिक लोकांना पण विचारात घेतलं पाहिजे. आज पुणे मुंबईसारख्या ठिकाणी सर्व चालू झालेलं आहे. ज्या मोठ्या सिटीत ते सर्व चालू झाले आहेत. मग पर्यटनाच्याच ठिकाणी असे वेगवेगळे उलटसुलट आदेश का? प्रशासन मात्र आपल्या अजब नियमावलीवर ठाम आहे. शनिवारी व रविवारी संचारबंदी लागू आहे. त्यामुळे दर शनिवार रविवारी पर्यटक जरी महाबळेश्वरमध्ये आले तरी त्यांना बाहेर फिरता येणार नाही. पर्यटनाचे कुठलेही स्थळं अजून ओपन झालेली नाही आहेत. त्यामुळे फक्त आणि फक्त महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना फिरता येईल मात्र पर्यटन स्थळावर जाता येणार नाही. या विचित्र स्थितीमुळे पर्यटकही आता महाबळेश्वरला जायच्या आधी 4 वेळा विचार करतायत. यामुळे हॉटेल व्यावसायिकांचं प्रचंड नुकसान होत आहे. प्रशासनानं याबाबत त्वरित सुधारणा कराव्यात अशी मागणी व्यावसायिक करतायत. ओंकार कदम, साम टीव्ही, महाबळेश्वर.